तो रिमूव होऊ शकतो, नंतर जॉईन कर. रोन आहे का गेला? ओके ही लेफ्ट. ओके लेफ्ट नाही, ते काय रेकॉर्डिंग मुळे ते लेफ्ट त्यांना हवं लागते, अदरवाइज रेकॉर्डिंग सुरू होत नव्हतं. ओके आस्क देम टू जॉईन अगेन, नो इश्यू. ओके द रेकॉर्डिंग इज स्टार्टेड नाव, आपलं रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरू करूयात. ओके सो तीन लेक्चर्स ऑलरेडी, आपले 3 दिवस ऑलरेडी झालेले आहेत. नाव आय एम वी आर ॲट लेक्चर नंबर, वी आर ॲट यु नो सेशन नंबर 4, अँड इन टुडे सेशन ऑल्सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट 2 मोर कॉन्झिक्युटिव्ह आवर्स. दोन कंटिन्युअस आपण 2 तास साधारणपणे 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत आपण आपले लेक्चर घेणार आहोत. सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू बी देअर टिल 3 o'clock, अँड आय विल ट्राय टू कवर टुडेज अस्पेक्ट ऑल्सो. सो आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा केलेली आहे, ज्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, जर तुम्हाला आठवत असेल तुम्ही सुद्धा नावं सांगू शकता किंवा मी पण नावं सांगेन. त्यातला पहिला टॉपिक होता जो आपण पहिल्या दिवशी चर्चा केला, तो होता हाऊ टू सिलेक्ट अ रिसर्च टॉपिक और हाऊ टू गो फॉर अ चूजिंग अँड फायनलायझेशन ऑफ अ रिसर्च टॉपिक. रिसर्च टॉपिक तुम्ही कसा चूज कराल किंवा तुम्ही त्याची निवड कशी कराल आणि तो फायनल कसा कराल, तो पहिला पॉइंट होता. दुसऱ्या दिवशी आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर वरती अभ्यास केला. वी हॅव बीन टॉक्ड अबाउट रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, हाऊ टू गो फॉर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, दॅट वॉज द पॉइंट ऑफ डिस्कशन. अँड नाव वी आर टॉकिंग अब डे बिफोर यस्टरडे, परवाच्या दिवशी आपण तिसऱ्या मुद्द्यावरती चर्चा केली. आणि तो तिसरा मुद्दा होता काय होता तिसरा मुद्दा? रायटिंग ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड रिसर्च हायपोथिसिस. 3 aspects or 3 major aspects of our research we guys have completed, and now we are at point number 4, and in this point number 4 we will be talking about one more aspect of research, and that is research methodology and research design is the point of discussion. My dear students, today we are going to talk about this more this one or this kind of aspect, which is very much important. Whenever you go for title of your topic, whenever you go for hypothesis, whenever you go for objectives, when you write your statement of problem, when you complete your review of literature, then there is a next number, and that next number is whatever you have decided, you are going to achieve them, you are going to acquire all those things, you are going to complete all those things. And when you want to complete all those things, there is a methodology which we need to follow, and whenever that particular methodology is followed, that particular aspect of research is called as what? Research methodology. So the topic of discussion is research methodology and research design. Research design and research methodology या दोन गोष्टीवरती आज आपण साधारणपणे 2 तास बोलणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, बी हिअर इन द क्लासरूम, डू नॉट गो हिअर अँड देअर, बी द पार्ट ऑफ माय सेशन अँड अटेंड ऑल द लेक्चर इन डेज टू कम ऑल्सो. So I take your permission again to share my screen. So please allow me to share my screen and let me know whether it is visible or not. So I'm starting with a new topic today, which is a part of discussion for today's 2-hour session. If my screen is visible, let me know. If it is not there, please let me know. Is my screen visible? Yes, sir. It is visible now. Okay, it is going to get it. It is getting open. Just wait. Paper it is going to open. It will open soon. It will take few fractions of seconds only. Okay, so this one is a point of discussion today, and today we are talking about research design and research methodology. So these are the 2 aspects which we guys are discussing today. And the topic of discussion is what? What is research design and what is research methodology? Research design म्हणजे काय आणि रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय? खर तर ज्या वेळेस आपण हायपोथिसिस लिहितो, ज्या वेळेस आपण ऑब्जेक्टिव्ह लिहितो, लिटरेचर रिव्ह्यू कम्प्लीट करतो, त्याप्रमाणे आपण वी कम्प्लीट द टायटल ऑल्सो वी मेक इट इज फर्म दॅट वी आर गोइंग फॉर दिस पर्टिक्युलर टायटल. आपण टायटल तयार करतो, त्यानंतर आपण ठरवतो की नाही मला याच टॉपिकला जायचंय, त्या अँगलने आपण लिटरेचर रिव्ह्यू करतो, देन वी गो फॉर स्टेटमेंट ऑफ समस्या विधान लिहितो, उद्दिष्ट लिहितो, गृहितक लिहितो, ज्याला आपण हायपोथेसिस म्हणतो इंग्लिश मध्ये. वेन वी कम्प्लीट विथ ऑल दीज स्टेप्स, देन देर इज अ टर्न ऑफ व्हॉट? फाइंडिंग ऑर
choosing a research design for your research. So whenever you want to go for completion of other work, which is necessary part and parcel of your research, ज्या तुमच्या research activities तुम्ही जात असता, या सर्व basic गोष्टी झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक असं आउटलाईन ठरवावी लागते. आउटलाईन म्हणण्यापेक्षा एक असं लेआउट ठरवावं लागतं, एक स्ट्रक्चर ठरवावं लागतं, एक आराखडा ठरवावा लागतो आणि त्या आराखड्यालाच आपण संशोधन आराखडा किंवा रिसर्च डिझाईन असं म्हणत असतो. त्यावेळेस तुमच्या प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी कम्प्लीट होतात. वेन यू कम्प्लीट युअर यु नो प्रायमरी थिंग ऑफ फंडामेंटल aspects of your research, then you go for actual task of your actual work of your research. And whenever you go for actual task or actual research, actual activities under your research, then you need to have one particular structure, then you need to have one particular skeleton, then you need to have one particular layout or one particular blueprint of your research. So what is that, what that blueprint includes? That blueprint includes once you have decided to go for research, it means what? तुम्ही जर ज्यावेळेस ठरवलं की बाबा रिसर्च मला करायचंच आहे, तर तुमच्या मनामध्ये काही गोष्टी क्लिअर आहेत, जसं की तुम्ही डेटा कलेक्शन कसं करणार आहात, कोणत्या पद्धतीने करणार आहात, कसं केलं जाणार आहे, त्या डेटाचे अनालिसिस कसं करणार आहात, त्या अनालिसिस वरून तुम्ही इंटरप्रिटेशन कसं लिहिणार आहात, अनालिसिस वरून तुम्ही स्पष्टीकरण कसं लिहिणार आहात, त्या स्पष्टीकरणावर आधारित तुम्ही निरीक्षणे कसे नोंदवणार आहात, सूचना काय देणार आहात, निष्कर्ष काय मांडणार आहात, ऑल दोज थिंग्स आर असोसिएटेड विथ रिसर्च डिझाईन. सो मी जसं म्हटलं तुम्हाला हे ब्लूप्रिंट आहे, लेआउट आहे, त्यानंतर स्ट्रक्चर आहे, आराखडा आहे, म्हणजे काय आउटलाईन आहे, म्हणजे काय इथं तुम्ही टॉपिक नंबर 3 नंतर साधारणपणे ज्यावेळेस तुमचा हायपोथिसिस तयार होतो, ऑब्जेक्टिव्ह तयार होतात, बाकीच्या सर्व आवश्यक गोष्टी तयार होतात, त्यावेळेस तुम्ही या आराखड्याला हात लावता. आणि आराखडा म्हणजे काही पद्धत ठरवता. यू डिसाईड वन वे, वन पर्टिक्युलर रोडमॅप, ज्याला आपण रोडमॅप म्हणतो, यू डिसाईड वन रोडमॅप टू कंडक्ट युअर रिसर्च ऑर टू अंडरटेक युअर रिसर्च. सो अंडर दिस रिसर्च डिझाईन वी डू नॉट गो फॉर अ सॉर्ट ऑफ स्पेशल थिंग्स. आपण काय काय वेगळा असं करतो असं नाही. वी गो फॉर अन आउटलाईन. आपण एक आउटलाईन ठरवतो, त्यानंतर आपण एक ब्लू प्रिंट ठरवतो, आपण एक रोडमॅप ठरवतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही डेटा कसं कलेक्ट करणार आहात, तो मेजर कसं करणार आहात, अनालिसिस कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही फाइंडिंग कसं लिहाल, सजेशन कसं लिहाल, कन्क्लुजन कसं लिहाल, ऑल दोज थिंग्स आर गॅदर्ड इन दॅट पर्टिक्युलर रोडमॅप, ऑल दोज थिंग्स आर गॅदर्ड इन दॅट पर्टिक्युलर ब्लू प्रिंट, इन दॅट पर्टिक्युलर आउटलाईन, इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर, इन दॅट पर्टिक्युलर स्केलेटन, इन दॅट पर्टिक्युलर आराखडा. त्या आराखड्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख असतो आणि तो आराखडा म्हणजे दुसरं दुसरं काही नसून रिसर्च डिझाईन. मला वाटतं तुम्हाला हे रिसर्च डिझाईनची कॉन्सेप्ट चांगली कळली असेल. आणखी एकदा सांगतो, रिसर्च डिझाईन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक आराखडा आहे, एक स्केलेटन आहे, सांगाडा आहे, किंवा एक आउटलाईन आहे, एक ब्लूप्रिंट आहे, एक रोडमॅप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भावी काळामध्ये रिसर्चच्या संदर्भात जे काही गोष्टी करणार आहात, डेटा कसा कलेक्ट करणार आहात, कलेक्ट केलेला डेटा तुम्ही अनालिसिस कसं करणार आहात, अनालिसिस करून तुम्ही फाइंडिंग कसे लिहाल, सजेशन कसे लिहाल, निष्कर्ष कसं काढाल, या सर्व गोष्टींचा तिथं आवर्जून उल्लेख असतो आणि तोही लेखी स्वरूपात. अँड वेन वी गो फॉर दिस काइंड ऑफ ब्लू प्रिंट, रोडमॅप, आउटलाईन, स्ट्रक्चर, स्केलेटन, दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज रिसर्च डिझाईन. इन मराठी वी कॉल इट संशोधन आराखडा. तर संशोधन आराखडा म्हणजे दुसरं तिथं काही नसून या गोष्टींचा तिथं समावेश होतो. सो हिअर आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू अगेन इन अ प्रिसाइज मॅनर. A research design is the arrangement of conditions for collections and analysis of data in a manner that aims to combine relevance to research purpose with economic procedure. So here we go for arranging some, you know, conditions for collection and analysis of data. So see, we have one sort of arrangement when we talk about research design. ज्यावेळेस आपण research design बद्दल बोलत असतो किंवा संशोधन आराखड्याविषयी बोलत असतो, तिथं एक प्रकारची अशी अरेंजमेंट केली जाते. कशासाठी अरेंजमेंट केली जाते? अरेंजमेंट ही डेटा कलेक्शन साठी केली जाते. ओके, आपण डेटा कशाचा कलेक्ट करत असतो? जो आपल्या संशोधनाशी संबंधित आहे. आणि हा डेटा कलेक्ट करत असताना संशोधनाशी संबंधित ज्या काही संबंधित गोष्टी आहेत त्या उद्देशाने आपण करत असतो. आणि जिथं आपण कमीत कमी खर्च किंवा इकॉनॉमी मध्ये होईल ते ह्याचा प्रयत्न करत असतो. दिस वन इज अ डेफिनेशन गिव्हन बाय द रिसर्च मेथड इन सोशल सायन्सेस. So this one is the definition according to the social sciences research, and I hope you guys have understood this definition. Now what happened to Bogoyat, as I told you earlier just now,
research design is a blueprint. And why this blueprint is used? This blueprint is used to collect the data. Why this data is collected? Data is collected to analyze the data. Why data is analyzed? Data is analyzed to find out the observations. And why observations are given? Observations are given to give some suggestions. So this one is a link. This one is a, you know, association between each and every aspect of research. When it comes to the second aspect, which is written here, an outline of what the researcher will do from writing the hypothesis and its operational implications to the final analysis of data. इथं आपण आउटलाईन करत असतो कशाची आपण जे काय हायपोथेसिस दिलेले असतात ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात त्याचा आणि जे काय पुढे जाऊन करणार आहोत ते एक सॉर्ट ऑफ आउटलाईन असते मी म्हटलं ना तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह जर हायपोथेसिस लिहितो आपण त्याच्या आधारे पुढे जाऊन आपण रिसर्च करतो त्याच्या आधारे आपण क्वेश्चन निर्माण करतो त्याच्या आधारे आपण डेटा कलेक्ट करतो त्याच्या आधारे आपण प्रश्न लिहितो तर मूळ रिसर्च असतात त्या अँगल तुम्हाला डेटा कलेक्ट करावा लागतो त्या अँगल तुम्हाला अनालिसिस करावं लागतो डिफरंट इज अ सॉर्ट ऑफ आउटलाइन फॉर प्रूविंग युअर हायपोथेसिस टेस्टिंग युअर हायपोथेसिस इन बेस्ट फॉर्म सो दिस इज रिसर्च डिझाईन सो थोडक्यात रिसर्च डिझाईन म्हणजे दुसरं त्याचं काही नसून एक आराखडा आहे एक आउटलाईन आहे एक सांगड आहे एक ब्लू प्रिंट आहे आणि ही एक रिसर्चच्या पुढच्या गोष्टी करण्याची एक पद्धत आहे सो दिस पर्टिक्युलर पद्धत ही पद्धत किंवा दिस पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीज कॉल्ड व्हॉट research design in short manner. So I hope you guys have understood the concept of research design here. Moving on to the next one. Why research design? Research design ka research design? Karan aplya manamadhye kay prashna satavat astat. As a researcher, ek samshodhak manun, avaaj yetoy maza? Ek samshodhak manun, yes sir, aplya manamadhye, okay, samshodhak manun aplya manamadhye kay prashna satavat astat. And when we try to find out the answer for those questions, which are bothering us and when we get answers of all those questions when we go for an appropriate research design tumhala jar ekadya samshodhanasathi visheshta asa samshodhan arakhada nivdaycha asel tar tumcha manamade he prashna asto bhai majha research asa aahe majha samshodhan asa aahe ani mag mi kutli research chi kiwa samshodhanacha arakhada nivdla paije so when when some questions are striking in your mind, then you guys have to find out the answers of those questions. And when you get some answers of your questions, definitely you'll be able to find out a suitable research design for your research. त्यावेळेस तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं द्याल त्यावेळेस तुम्हाला रिसर्च डिझाईन किंवा रिसर्च आराखडा आपोआप मिळेल तुम्हाला हे स्वतःला प्रश्न विचारायची अगोदर आणि नंतर automatically will be able to understand yes this one is the right or appropriate method of research jeva tumhi ya sarva prashnanchi swatala uttar deu shakal tya velas tumhala tumcha arakhada apu aap samajlela asel konte ait te prashna we are going to find out we are going to discuss look at the first question we are starting from right side what is the study about kasha sambandhit study ahe kasha sandarbhacha majha samshodhan ahe ते तुम्हाला कळायला पाहिजे देन वाय द स्टडी इज बिंग मेड कशासाठी मला स्टडी करायचा कशासाठी मला संशोधन करायचंय ते तुम्हाला कळायला पाहिजे वेअर विल बी द स्टडी कॅरीड आउट कुठे स्टडी झाली पाहिजे समजा तुम्ही राहताय बारामती तुमचा टॉपिक आहे पुण्याशी सो यू शुड हॅव टू मेक इट क्लिअर वेअर द स्टडी लोकेशन इज ऍक्च्युली दॅट यू वॉन्ट टू गो फॉर सो यू हॅव टू टॉक अबाउट द स्टडी लोकेशन यू हॅव टू टॉक अबाउट द रिझन बिहाइंड गोइंग फॉर द स्टडी यू हॅव टू टॉक अबाउट द what is the study exactly for you and the next number is where can the data required data be found majha samshodhanasathi avashyak asela required data kuthe mala milu shakto tyanantar what will be the sample design sampling se namunyachi kay design asel so tyachi kay asa paddhat asel what period of time will the study include kontya kalavadhisathi kiti kalavadhisathi mi study karnar ahe 2 varshacha abhyas karnar ahe 3 varshacha karnar ahe that should be very much clear in your mind. That is one more question. What techniques of data collections will be used? Data collection study koncha techniques cha vapar tumhi karnar ahat kiwa hovu shakto he suddha tumhala agodar samajle paije and the next one how will the data be analyzed and tumhi jo kahi collect kelala data ahe sankalit kelala data ahe to tumhi kasha paddhatine analyze karnar ahat तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं एक टेंटेटिव्ह उत्तरं म्हणतो मी नाहीतर तुम्ही म्हणाल मग सर आम्हाला जर एवढा आला असता कशाला आम्ही रिसर्च मेथडॉलॉजी टेस्टिंग केला
या सर्व प्रश्नांची तुम्हाला टेंटेटिव्ह उत्तरं देता आली पाहिजे. जर तुम्हाला या प्रश्नांची टेंटेटिव्ह किंवा मोघम उत्तरं देता आली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला डिझाईन शोधता येते. आलं लक्षात? मी प्रश्न काय ते आणखी एकदा सांगतो. स्टडी काय आहे, स्टडी का करणार आहात, स्टडी कोणत्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे, कोणत्या शहरामध्ये, कोणत्या भागाचा, कोणत्या यु नो प्रदेशाचा स्टडी करायचा तुम्हाला ते कळायला पाहिजे. देन कोणत्या प्रकारचा डेटा तुमच्या स्टडीसाठी लागणार आहे, त्यानंतर सॅम्पलिंग डिझाईन किंवा सॅम्पल काय असणार आहे, तुम्ही कुणाचा इंटरव्ह्यू घेणार आहात, कुणाच्या मुलाखती घेणार आहात, कुणाच्या प्रश्नावली भरून घेणार आहात, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. व्हॉट किती कालावधीसाठी तुमचं स्टडी असणार आहे, 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष कालावधी असतो प्रत्येक स्टडीचा. त्यानंतर कोणकोणत्या टेक्निकचा तुमच्या स्टडीसाठी वापर होऊ शकतो ह्याचा सुद्धा तुम्हाला एक बेसिक अंदाज असला पाहिजे. आणि शेवटची म्हणजे गोष्ट म्हणजे जो काही तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे तो तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर करून त्याचं अनालिसिस करणार आहात. या सर्व प्रश्नांची जर तुमच्याकडे टेंटेटिव्ह उत्तर असतील तर नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही संशोधनासाठी लागणारं रिसर्च डिझाईन आहे ते तुम्हाला शोधता येऊ शकतं किंवा तुम्हाला ठरवता येऊ शकतं. इफ यू लुक ॲट द पिक्चर यू कॅन अंडरस्टँड द सिच्युएशन ऑफ दिस पर्टिक्युलर रिसर्चर ऍट द टाइम ऑफ चुझिंग रिसर्च डिझाईन. ह्या पिक्चरकडे जर बघितलं तर त्या मुलाचं संशोधन करण्यापूर्वीची तुम्हाला संशोधनाचा आराखडा ठरवण्यापूर्वीची अवस्था तुम्हाला समजू शकते. देर इज नो नीड टू बॉदर, आय एम हिअर टू गिव्ह यू अ सोल्युशन. तुम्हाला मी उपाय देण्यासाठी किंवा मार्ग सुचवण्यासाठीच बसलेलो आहे. दिस इज माय ड्युटी टू गिव्ह यू अन आयडिया अबाउट रिसर्च डिझाईन. इट्स माय ड्युटी, माझं कर्तव्यच आहे. ओके, सो आपण थोडस रिसर्च डिझाईनचा विचार केला, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. Now we are talking about one more aspect, that is we are going to understand the research design in a particular manner. Apan sangla paddhatine anki thodasa samjun ghevet. Parasya icha concept mahiti dilili ahe. Research design is a framework of research methods and techniques chosen by a researcher. Now we are going to make it simple. See, we guys have tried our level best to get the answers of this question. Kya sarva prashnachi uttar shodhnyas apan prayatna kela. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, काही प्रश्नांची उत्तर आपल्याला नाही मिळाले, डझंट मॅटर. नाऊ वी आर गोइंग टू अंडरस्टँड, वी आर गोइंग टू गेट इट व्हेरी मच क्लिअर व्हॉट रिसर्च डिझाईन इज ऍक्च्युअली. सो रिसर्च डिझाईन इज द फ्रेमवर्क ऑफ रिसर्च मेथड्स अँड टेक्निक्स चोजन बाय द रिसर्चर. रिसर्चरने जे काही फ्रेमवर्क निवडलेले आहे, मेथड निवडलेले आहेत, टेक्निक्स निवडलेले आहेत रिसर्चसाठीच्या, त्याला रिसर्च डिझाईन म्हणा. सिम्पल. देन द डिझाईन अलाउज रिसर्चर्स टू फोन म्हणजे शार्प करणे, टोकदार करणे. आपण त्याला काय म्हणतो, जसं की युद्धाला जाण्याच्या अगोदर वी गो फॉर शार्पनिंग अवर वेपन, आपले हत्यार आपण त्याला धारदार बनवणे. तर डिझाईन अलाउज रिसर्चर्स टू होन शार्पन इन ऑन रिसर्च मेथड दॅट आर सुटेबल फॉर द सब्जेक्ट मॅटर अँड स्टेप ऑफ द स्टडीज फॉर द सक्सेस. हिअर वॉट वी आर गोइंग टू टॉक अबाउट, रिसर्चर्स काय करतो, ज्यावेळेस रिसर्च साठी जात असतो त्यावेळेस त्याच्याकडचं असलेलं नॉलेज, त्याच्याकडचे असलेल्या उपलब्ध यु नो रिसोर्सेस शार्पन करतो, त्याला धारदार बनवण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट डज इट मीन, ही टॉक्स अबाउट ऑर ही थिंक्स अबाउट द रिसर्च मेथड्स अँड ही थिंक्स अबाउट द सुटेबल मेथोलॉजीज विच इज अप्लिकेबल फॉर द रिसर्च. त्यावेळेस आपण एखादा रिसर्चर्स रिसर्च साठी जात असतो त्यावेळेस त्याला बऱ्याचशा गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो की कोणत्या मेथड्स आहेत, कोणत्या त्या सुटेबल आहेत, कोणत्या सुटेबल नाहीत, कुठल्या वापरला तर माझा रिसर्च लवकर होऊ शकतो किंवा होऊ शकणार नाही याचा त्याला अंदाज असतो. दिस इज व्हॉट ही इज गोइंग टू शार्पन हिज नॉलेज, नॉट ऍक्च्युअली वेपन. तिथं काही खरंच शस्त्रास्त्र नाही आहेत आपल्याकडे की भाला आहे, कोराड आहे, असं नाही, शस्त्रास्त्र नाहीये. जे आपलं नॉलेज आहे ते आपण शार्पन करण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट, द डिझाईन ऑफ रिसर्च कॅन बी इदर क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह ऑर मिक्स्ड. बेसिकली देर आर थ्री टाइप्स ऑफ डिझाईन्स वी ऍक्च्युअली यूज इन अवर डे टू डे प्रॅक्टिस. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण साधारणपणे 3 प्रकारच्या रिसर्च डिझाईन्स वापरत असतो. त्या 3 प्रकारच्या रिसर्च डिझाईन्स आहेत, एक तर क्वालिटेटिव्ह, दुसरी क्वांटिटेटिव्ह आणि मिक्स्ड. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह मॅटर्स वरती भर दिला जातो, गुणात्मक दृष्टीचं रिसर्च संशोधन आपण म्हणू शकतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक दृष्टीचं संशोधन आपण म्हणू शकतो. आणि मिक्स्ड म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह पण आस्पेक्ट असतो आणि क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट पण असतो, म्हणजे गुणात्मक पण असतो आणि संख्यात्मक पण असतो. या दोन्हीचा एकत्रीकरण म्हणजे मिक्स्ड. अंडर दिस रिसर्च डिझाईन रिसर्चर कॅन चूज बिटवीन डिफरंट टाइप्स ऑफ रिसर्च मेथड. या प्रकारच्या रिसर्च डिझाईन मध्ये द
रिसर्चर वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करू शकतो. जसे की एक्सपेरिमेंटल असेल, एक्सपेरिमेंटल स्टडीज असेल, सर्वे असतील, कोरिलेशनल स्टडीज असतील, क्वासी एक्सपेरिमेंटल रिव्ह्यू स्टडीज असतील. एक्सपेरिमेंटल म्हणजे काय, आपण प्रयोग करतो. जसे की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस कोविडची लस तयार करण्यात आली त्यावेळेस सुद्धा एक्सपेरिमेंट केले गेले, डायरेक्ट सगळ्यासाठी ओपन नाही केली गेली. स्वयंसेवकांना बोलवलं गेलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यावर आम्ही प्रयोग करतोय, तुमच्यावर आम्ही हे प्रयोग करणार आहोत. साधारणपणे सुरुवातीला 100 लोकांवरती केले, नंतर 200 लोकांवरती केले, आणि ज्यावेळेस त्यांना जाणवलं की नाही बाबा ह्याचे हे साईड इफेक्ट होऊ शकतात आणि किती दिवस होऊ शकतात, साधारणपणे 1-2 दिवस तुम्हाला थंडी वाजू शकते, ताप येऊ शकतो. त्यांनी एक्सपेरिमेंटल स्टडीज केल्या, सर्वे केले, सहसंबंध शोधला, एक लस दिल्यानंतर किती दिवस थंडी होऊ शकते, किती दिवस ताप येऊ शकतो. दे ट्राय टू फाइंड आउट द कोरिलेशन बिटवीन दिस टू काइंड ऑफ थिंग आणि नंतर ते सर्वांसाठी लस ओपन. So when we want to go for this kind of research or this kind of research design, we go for experimental studies, surveys. आपण प्रायोगिक आहे करतो, पुन्हा आपण अन्वेषणात्मक अभ्यास करतो ज्याला आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टडीज म्हणतो, सर्वेक्षण करतो, सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा बऱ्याचशा साधनांच्या माध्यमातून, आराखड्याच्या माध्यमातून आपण संशोधन करत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, इथं बऱ्यापैकी मुलांना मला वाटते रिसर्च डिझाईनचा मिनिंग कळालेला असेल. त्यानंतर बघूयात आता एलिमेंट्स काय, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ रिसर्च डिझाईन, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ रिसर्च डिझाईन विच वी आर डिस्कसिंग नाउ अँड व्हॉट आर दे. सी, त्याच्यात बरेचसे एलिमेंट्स आहेत आणि ते एलिमेंट्स असे पर्पज स्टेटमेंट, उद्देशाचं वाक्य किंवा त्याच्या उद्देशाचा संबंध त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर टेक्निक्स, मेथडॉलॉजी, ऑब्जेक्शन, सेटिंग, टाइमलाइन, मेजरमेंट अँड अनालिसिस मेथड. हे फक्त तुम्हाला रिसर्च डिझाईनचे मी हे सांगतोय. काय सांगतोय? एलिमेंट, घटक. रिसर्च डिझाईनचे तुम्हाला मी घटक सांगतोय. त्या घटकांचा फक्त इथं उल्लेख करण्यात आलेला आहे तुमच्या माहितीत. कोणकोणते घटक आहेत ते? पर्पज स्टेटमेंट, टेक्निक, मेथडॉलॉजी, ऑब्जेक्शन, सेटिंग, टाइमलाइन, मेजरमेंट, अनालिसिस मेथड. ऑल दीज आर द एलिमेंट्स ऑफ रिसर्च डिझाईन. हे सर्व रिसर्च संशोधन आराखड्याचे घटक आहेत. काय बाबा? उद्देश म्हणजे उद्दिष्ट. त्यानंतर तंत्रे, पद्धती, ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये असणारे काही आक्षेप. त्यानंतर सेटिंग, टाइमलाईन म्हणजे एक टाइमलाईन ठरवून देतो आपण, कालावधी. त्यानंतर मापके आणि अनालिसिस मेथड. या तिथं तुम्हाला जर कळल्या तर म्हणजे काय, रिसर्च डिझाईन मध्ये या सर्व घटकांचा समावेश असतो आणि जिथं या सर्व घटकांचा समावेश असतो त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, रिसर्च डिझाईन. क्लिअर? तर रिसर्च डिझाईन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संशोधनाचे उद्दिष्टे, संशोधनाची तंत्रे, त्यानंतर पद्धती, त्यानंतर आक्षेप, त्यानंतर सेटिंग, त्यानंतर कालावधी, त्यानंतर मापके आणि त्यानंतर विश्लेषणाच्या पद्धती. ज्या गोष्टी ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी असतात त्याला म्हणायचं संशोधनाचा आराखडा. आराखड्यामध्ये आपण या सर्व गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो. तर हे आराखड्याचे घटक आहेत लक्षात. पुढं टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. ॲज आय टोल्ड यू, देर आर 3 टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन्स दॅट वी यूज इन रिसर्च. रिसर्चमध्ये किंवा संशोधनामध्ये आपण या 3 पद्धतीच्या डिझाईन्सचा वापर करतो, आराखड्यांचा वापर करतो. त्यातला पहिला जो आराखडा आहे तो क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? संख्यात्मक. तिथं आकडेवारी ही संख्येमध्ये असते. त्यावेळेस आपण एखादा फायनान्स मधलं रिसर्च, मॅथमॅटिक्स मधलं रिसर्च, त्यानंतर इकॉनॉमिक्स मधलं रिसर्च, मोस्टली इट इज बेस्ड ऑन यु नो क्वांटिटेटिव्ह डेटा. समजा तुम्ही एखाद्या बँकेचा फायनान्शियल अनालिसिस करताय, सो इट इज बेस्ड ऑन फायनान्शियल डेटा, इट इज बेस्ड ऑन क्वांटिटेटिव्ह डेटा. सो इट इज कॉल्ड ॲज क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन. वेन इट कम्स टू सेकंड वन, दॅट इज क्वालिटेटिव्ह डेटा. इथं क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे इथं संख्यात्मक डेटा नसतो. इथं आपण वर्तणुकीचा अभ्यास करतो, इथं वेगवेगळ्या विशेषतांचा अभ्यास करतो, स्वरूपाचा अभ्यास करतो, व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो. म्हणजे जसं मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये ह्याच्यातला अभ्यास म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा. आणि त्यावेळेस आपण दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन करतो, संमिश्र असतं. काही आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा लागतो म्हणजे आपल्याला गुणात्मक डेटा लागतो आणि काही संख्यात्मक पण लागू शकतो. तर त्यावेळेस आपण दोन्ही प्रकारच्या रिसर्च डिझाईन साठी जातो त्याला म्हणायचं कॉम्बो और मल्टी मेथड और मिक्स्ड मेथड ऑफ रिसर्च डिझाईन. याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा, दोन्ही प्रकारच्या डेटाचा ज्याला आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणतो त्याला आपण म्हणायचं मिक्स्ड
research methodology or mixed research. And then we are going to talk about the next one, that is, you know, what is quantitative data? आता आपण बघूया. ऑलरेडी तुम्हाला मी ब्रीफ मध्ये सांगितलेलंच आहे की क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय. तर इथं सुरुवातीलाच मी कॉस्ट केलेलं आहे डेटा इन नंबर. वेन डेटा इज गिव्हन इन स्टॅटिस्टिक फॉर्म और विच इज गिव्हन इन नंबर फॉर्म, इट बिकम्स क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ज्यावेळेस तुमचं काय संशोधनासाठी लागणारा जो डेटा असतो, जर तो डेटा नंबर मध्ये असेल, आकड्यांमध्ये असेल, सांख्यिकी मध्ये असेल, तर त्या प्रकारच्या डेटाला तुम्हाला म्हणायचे क्वांटिटेटिव्ह डेटा और क्वांटिटेटिव्ह रिसर्च और क्वांटिटेटिव्ह बेस्ड रिसर्च. इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन रिसर्चर एक्झामिन्स द व्हेरियस व्हेरिएबल्स व्हाइल इन्क्लुडिंग नंबर्स एज वेल एज स्टॅटिस्टिक्स इन अ रिसर्च स्टडी टू अनालाइज इट्स फाइंडिंग. या प्रकारच्या रिसर्च मध्ये स्टॅटिस्टिक्स किंवा नंबर्सचा वापर अनालिसिस साठी केला जातो आणि त्याच्याच आधारावरती फाइंडिंग शोधून घेतल्या जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करताय, कशाचा अभ्यास करताय, की ड्रॉप आउट रेटचा, 10वी 12वीचा निकाल, मुलींचा पर्सेंटेज आणि सध्याचा मुलींचा हायर एज्युकेशन घेण्याचा पर्सेंटेज. इथे तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा लागणार आहे, इथं तुम्हाला नंबर्स लागणार आहे, इथं तुम्हाला आकडे हवे आहेत. ज्यावेळेस तुम्ही असं त्याला तुम्ही काय म्हणाल, डेटा इन नंबर्स. द यूज ऑफ ग्राफिक्स फिगर्स पाय चार्ट इन द मेन फॉर्म ऑफ डेटा कलेक्शन मेजरमेंट अँड मेटा अनालिसिस. इट इज इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा बाय द डेटा. या प्रकारच्या डेटा अनालिसिस मध्ये तुम्हाला ग्राफ्स काढावे लागतात, फिगर्स काढावे लागतात, पाय चार्ट काढावे लागतात, हिस्टोग्राम्स काढावे लागतात आणि तुमचं काय जो जो डेटा आहे तो आपण मेजर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने आपण तिथे अनालिसिस करतो. तर विशेषतः जो डेटा इन नंबर असतो किंवा जो स्टॅटिस्टिकल डेटा असतो त्याचा आपल्याला आपण ग्राफ बनवतो, चार्ट बनवतो आणि अनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतो. सो व्हॉट यू गाइज हॅव टू रिमेंबर, तुम्हाला क्वांटिटेटिव्ह रिसर्च बद्दल काय लक्षात ठेवायचंय, संख्यात्मक रिसर्च किंवा असंख्यात्मक संशोधन, याच्यामध्ये संख्या आकडे नंबर याचा वापर डेटासाठी केला जातो आणि याच्यामार्फत चार्ट बनवतो आपण, ग्राफ बनवतो, फिगर्स बनवतो, पाय चार्ट बनवतो, हिस्टोग्राम्स बनवतो आणि डेटाचा अनालिसिस करतो. नाउ टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. जर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह रिसर्च करायचं असेल, क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईनला जर तुम्ही जाणार असाल, तर ह्या सर्व गोष्टी आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये करतो. कोणकोणत्या गोष्टी करतो, सर्वे करतो, सर्वे रिसर्च. ज्यावेळेस आपण सर्वे करायला जातो त्यावेळेस आपण बऱ्यापैकी क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्ट करत असतो. त्यानंतर कोरिलेशनल रिसर्च म्हणजे सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इकॉनॉमिक्स लोकांचे असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस महागाई वाढते, पेट्रोलचे दर वाढतात, त्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो. 100 रुपये पेट्रोलचा दर असताना 110 रुपये दर असताना काय जाणवतंय, इट इज अ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. वी आर ट्राइंग टू फाइंड आउट द कोरिलेशन बिटवीन पेट्रोलचा वापर आणि पेट्रोलच्या किमती, याच्यामधला जो संबंध शोधून काढायचा असेल. मला सांगायला एक आवडतं की ज्यावेळेस पेट्रोलचे रेट वाढायला सुरुवात झाली त्यावेळेस लोकांनी दुसरे पर्याय शोधायला सुरुवात केली. आता लोक सीएनजी करतायत, लोक आता इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा प्रयत्न करतायत किंवा गाड्या घ्यायच्यात. पेट्रोलला ते ऑप्शन शोधायला लागले. इट मीन्स व्हॉट, की आता दे आर ट्राइंग टू गो फॉर अनदर ऑप्शन दॅन पेट्रोल. व्हाय? बिकॉज यु नो पेट्रोल प्राइसेस अँड युझिंग व्हेकल ऑर कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इज टोटली वाईस वर्सा. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट अ कोरिलेशन बिटवीन पेट्रोल प्राइसेस अँड कन्झम्पशन ऑफ पेट्रोल देन यू हॅव टू गो फॉर क्वांटिटेटिव्ह रिसर्च विच इज बेस्ड ऑन कोरिलेशन. तुम्हाला जर अशा प्रकारचा सहसंबंध सोडून काढायचा असेल तर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये कोरिलेशन रिसर्चचा वापर करावा लागेल. नंतर एक्सपेरिमेंटल रिसर्च, जर तुम्हाला लॅबोरेटरी बेस्ड रिसर्च असेल, नंतर मी क्वांटिटेटिव्ह मेथडला जात असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट करावे लागतात. Basically, when we go for natural sciences like physics, chemistry, mathematics, biology, zoology, तर या प्रकारच्या रिसर्च मध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करावे लागतात. विशेषतः इन केमिस्ट्री दे ट्राय टू, इन फिजिक्स दे ट्राय टू कंडक्ट ऑर दे कंडक्ट सम एक्सपेरिमेंट्स अँड थ्रू दोज एक्सपेरिमेंट दे शो वॉट एव्हर दे वॉन्ट, वॉट एव्हर रिझल्ट दे वॉन्ट दे शो थ्रू देअर रिझल्ट, थ्रू देअर एक्सपेरिमेंट. प्रयोग करतात आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून ते दाखवून देत असतात काय रिझल्ट आहेत, काय आउटकम आहेत. तर लक्षात ठेवा या त्या टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहेत. क्वांटिटेटिव्ह रिसर्च या पद्धती आहेत, प्रकार आहेत. नाउ वी कॅन गो अहेड द सेकंड टाइप, दॅट इज बेसिकली देर आर थ्री टाइप्स ऑफ डिझाईन. आपण या तीन पद्धती बघतोय. पहिली बघितली क्वांटिटेटिव्ह, दुसरी आहे क्वालिटेटिव्ह अँड तिसरी आहे मिक्स्ड. ते आपण मिक्स्ड नंतर बघूयात. बिफोर दॅट वी हॅव सेकंड वन विथ अस अँड वेन वी टॉक अबाउट दिस क्वालिटेटिव्ह रिसर्च
the word which is written at the beginning only, that is here, data in word. त्या वेळेस तुमचा डेटा हा वर्ड फॉर्मॅटमध्ये असतो, सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये असतो, त्याला तुम्ही काय म्हणणार, क्वालिटी रिसर्च. इथं आपण संख्येचा अभ्यास करत नाही, सांख्यिकीचा अभ्यास करत नाही, आकड्याचा अभ्यास करत नाही, तर कशाचा अभ्यास करतो आपण, सेंटेन्सचा. म्हणजेच काय, लोकांच्या क्वालिटीज, लोकांची वैशिष्ट्य, लोकांचं वर्तन, लोकांचे गुण, लोकांचे अवगुण, या सर्व गोष्टींचा आपण इथे विचार करतो. तर गुण हे आपण संख्येमध्ये नाही मोजू शकत. माझा चांगला गुण 100 आहे, नाही. तो माझ्याकडे 1000 माणुसकी आहे, नाही. सो इट इज अ क्वालिटी. माणुसकी म्हणजे चांगला गुण, चांगल्या सवयी, ह्या आपण क्वालिटी गुणात्मक दृष्टीने मोजू शकतो, संख्यात्मक दृष्टीने नाही मोजू शकत. ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या संशोधनासाठी जातो, त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो हिअर क्वालिटेटिव्ह रिसर्च इज अ क्वाईट कॉन्ट्ररी टू क्वांटिटेटिव्ह रिसर्च. इज टाइम कॉन्ट्ररी आहे म्हणजे वेगळं आहे, टोटली वेगळं आहे. कशापेक्षा संख्यात्मक संशोधनापेक्षा आहे, गुणात्मक संशोधन हे कम्प्लिटली वेगळं आहे. इट इज एक्सप्लेनरी इन नेचर अँड ऑलवेज इट सेन्सेस व्हॉट्स अँड हाऊ. याच्यामध्ये दोन प्रकारच्या प्रश्नांना या गुणात्मक संशोधनामध्ये दोन प्रकारच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. ते दोन प्रकारचे बोललो होतो, जे इंग्लिश लिटरेचर माहिती, इंग्लिशमध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात, डब्ल्यू क्वेश्चन अँड एच नो टाइप क्वेश्चन. ते प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू ने सुरुवात होते, ज्या प्रश्न सुरुवात एच ने सुरुवात होते, त्याला म्हणतात डब्ल्यू क्वेश्चन. आणि ज्या प्रश्नाची सुरुवात, ज्या प्रश्नाचं उत्तर येस आणि किंवा नो मध्ये असलेलं एच नो टाइप क्वेश्चन. तर ह्याच्या थ्रू आपण एखादं विचारू शकतो. समजा मी तुम्हाला एखादा प्रश्न, माझं मी समजा रिसर्च करतोय आणि मला तुम्हाला तुमच्या गुण वैशिष्ट्य मला तुमच्या जाणून घ्यायचं, तुम्हाला स्वभाव जाणून घ्यायचा, तर त्या हिशोबाने मी प्रश्न विचारू शकतो. काय विचारू शकतो, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुम्ही सांगू शकता, प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या क्वालिटीज येऊ शकतात. सो दिस इज व्हॉट दिस काइंड ऑफ थिंग इज कॉल्ड व्हॉट, एक्सप्लेनेटरी इन नेचर. अँड इट स्टार्ट्स विथ डब्ल्यू एच क्वेश्चन, रिमेंबर. आणि अशा प्रकारच्या प्रश्नातून शोधलेली जी माहिती असते ते वर्ड फॉर्म मध्ये असते, इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये असते, त्याचा आधार घेऊन आपण अभ्यास करतो. समजा तुम्ही ठरवलंय, उदाहरणार्थ तुम्ही 100 व्यक्तिमत्वाचा, 100 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचं ठरवलं, टी सी कॉलेजमधील 100 प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास. तर तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाला एकच प्रश्न विचारणार आहात. तुम्ही प्रश्नावली ठरवली, प्रश्न सेम आहेत, मात्र उत्तर वेगळे असतील, लक्षात ठेवा. तुम्ही मला प्रश्न विचारला, तुमचा आवडता रंग कोणता, मी सांगेन लाल, हिरवा, पिवळा, निळा. दुसऱ्या एखाद्या प्राध्यापकाला विचारला, त्याला लाल आवडेल असंच नाही ना. तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीकडून वेगळं येऊ शकतं. आणि याला म्हणायचं प्रत्येकाची गुण वैशिष्ट्य. समजा एखाद्याला तुम्ही एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला स्पायसी आवडतं, तेलकट आवडतं का मसालेदार आवडतं. एखादा म्हणून मला हो मसालेदार आवडतं, मला स्पायसी नाही आवडत. सो आन्सर मे बी डिफरंट बट क्वेश्चन आर सेम. आणि अशा प्रकारच्या आपण ह्याला काय म्हणतो उत्तरांना, गुण वैशिष्ट्य. डेटा इन वर्ड फॉर्मॅट, डेटा इन इन्फॉर्मेशन फॉर्मॅट. आणि ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या रिसर्चसाठी जायचं असतं, त्याला आपण म्हणतो गुणात्मक संशोधन. इट मेनली फोकसेस ऑन वाय अ स्पेसिफिक थिअरी एक्झिस्ट अँड व्हॉट वुड बी the respondent's answer to it. त्यानंतर आपण एक विशिष्ट असा अभ्यास का उपलब्ध आहे, विशिष्ट असा थिअरी किंवा थिअरम का आहे आणि त्याचे अँसर्स काय असतील, त्याचाही आपण विचार या ठिकाणी करू शकतो. देन दिस अलाउज अ रिसर्चर टू ड्रॉ अ कन्क्लुजन विथ प्रॉपर फाइंडिंग. आणि याच्या माध्यमातून, क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला प्रॉपर कन्क्लुजन ड्रॉ करता येतात संशोधकाला, आणि प्रॉपर फाइंडिंग सुद्धा देता येतात त्यांना. Case studies are the mainly used in qualitative research design in order to understand various social complexities. Visheshta case study method cha jaasti jaast vapar kela jato. Tya vela sapun qualitative research la jato, qualitative research design sathi jato, tya vela case studies method cha avarjun ullekh kela jato kiwa case study keli jate. Barach vela apan ekada vyaktimatva samjun genyasathi case study vasto, tyachyavarti case studies lihilya jato. मला आठवत असेल बारामती मध्ये त्या सिनेमा रोडला तिथे एक माणूस उभा असतो बेल्ट आणि पाकिट विकत, त्याच्यावरती व्हॉट्सअपला केस स्टडीज करत होती मागच्या 1.5 वर्षापूर्वी. त्याच्यावरती भरभरून लोकांनी लिहिलं होतं, त्याच्या क्वालिटी वरती लिहिलं होतं. तर आपण ती केस स्टडी व्यवस्थित वाचली असते तर आपल्याला कळलं असतं की तो माणूस नेमकं काय, किंवा त्या माणसाचं गुण वैशिष्ट्य काय. जर आपल्याला एखाद्या माणसाचा गुणात्मक किंवा गुणात्मक दृष्टीने अभ्यास करायचा असेल किंवा गुण वैशिष्ट्य जाणून घ्यायचे असतील, तर आपल्याला केस स्टडीच्या मार्फत सुद्धा जाऊ शकतो. तुम्ही सुद्धा एखाद्या पी सी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या गुण वैशिष्ट्याच्या अभ्यासासाठी केस स्टडी करू शकता.
जसं की तुम्ही माझ्यावरती केस स्टडी लिहू शकता, माननीय प्राचार्यावर लिहू शकता, कोणावरती केस स्टडी तयार करू शकता. म्हणजे काय, केस स्टडी तयार करत असताना तुम्ही त्या व्यक्तिमत्वाचा जवळून अभ्यास करावा लागतो, तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जावं लागतं, त्याचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, त्याला त्याचं निरीक्षण करावं लागतं, त्याचे निरीक्षण तुम्हाला काय गोष्टी कळणार आहेत, त्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळणार आहेत, इंटरॅक्शन करावी लागेल, संवाद करावे लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळतील. आणि अशा प्रकारचा रिसर्च आपण ज्यावेळेस करतो, इट बिकम्स ॲज गुणात्मक संशोधन और क्वालिटेटिव रिसर्च. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ क्वालिटेटिव रिसर्च? क्वालिटेटिव रिसर्च मध्ये आपण काय काय करू शकतो? वन ऑन वन इंटरव्ह्यू, फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा आपल्याला क्वालिटेटिव रिसर्च करता येतो. फोकस ग्रुप, एक विशिष्ट अशा ग्रुपवरती आपण फोकस करून सुद्धा अशा प्रकारचं संशोधन आपण करू शकतो. एथनोग्राफिक रिसर्च हा एक वेगळी पद्धत आहे रिसर्च करण्याची. एथनोग्राफिक म्हणजे आपण त्या लोकांच्या एथनिक ज्या काही गोष्टी आहेत, वंश परंपरेच्या, त्याचा सुद्धा आपण अभ्यास करून पुढे जाऊ शकतो. केस स्टडी रिसर्च, असं जे मी तुम्हाला उदाहरण दिलं, व्यक्तिमत्व अभ्यास करा, केस स्टडी तयार करा, त्याच्यावर तुम्ही रिसर्च करा. त्यानंतर रेकॉर्डिंग, सॉरी रेकॉर्ड किपिंग, जे काही एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल रेकॉर्ड ऑलरेडी ठेवलेला आहे, त्याचा आपण रेकॉर्ड ठेवून किंवा त्याच्यावरती आपण विचार करून आपला रिसर्च मांडू शकतो. प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपण रिसर्च करू शकतो. ऑब्झर्वेशन करा, तुम्ही बऱ्याच वेळा आपण ऑब्झर्वेशन करतो पण ते पर्पजफुल ऑब्झर्वेशन नसतं. तर असं ठरवायचं की तुम्हाला काय गोष्टीचं पर्पजफुल ऑब्झर्वेशन करायचं. कधी कधी बऱ्याच वेळा आपण स्टँडवरती, बस स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती, एअरपोर्टवरती बसलेलं असतो, तर जस्ट एक 10 मिनिट फक्त सगळं विसरून जा आणि फक्त तिथं उपलब्ध असलेल्या पब्लिकचं, तिथं उपस्थित असलेल्या पब्लिकचं ऑब्झर्वेशन, कोण कसं वागतंय, कोण कसं चालतंय, कोण कसं बोलतंय, म्हणजे यू कॅन अंडरस्टँड हाऊ द पीपल आर बिहेव्हिंग. त्यावेळेस त्यांना कोणीच ऑब्झर्वेशन करत नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांना ऑब्झर्व्ह करा. त्यावेळेस आपण आपल्याच ह्याच्यामध्ये असतो, त्यावेळेस इतरांना ऑब्झर्व्ह करायला सांगा. त्यातून सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा क्वालिटी करू शकता. आणि मला वाटतं की सगळ्यांनी हा एकदा अनुभव घ्यावा की ज्यावेळेस तुम्ही बस स्टँडला बसता, त्यावेळेस 5 मिनिट स्टँडवर असलेल्या लोकांचं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैल तुम्हाला स्पष्ट होतील. नेक्स्ट, सब टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च. आपण दोन प्रकारच्या गोष्टी बघितल्या, क्वालिटेटिव्ह बघितलं आणि क्वांटिटेटिव्ह बघितलं. नेक्स्ट आपण पुढे जाऊन बघणार आहोत, त्याच्या अगोदर वी आर गोइंग टू टॉक अबाउट, त्याच्या अगोदर आपण सब उपप्रकार बघणार आहोत. कशाचे उपप्रकार? क्वांटिटेटिव्हचे आणि क्वालिटेटिव्हचे. ऍक्च्युली हे खूप डीपमध्ये तुमच्यासाठी डीपमध्ये घेतलंय, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा व्हावा. सध्या तरी एवढं डीपमध्ये नाही, पण तुमच्यासाठी आपण या गोष्टी केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही थोडासा अंदाज घ्या आणि समजून घ्या. विशेष म्हणजे समजून घ्या, जरी तुम्हाला या स्टेजला या ठिकाणी हे लागू जरी पडत नसेल, तर पुढे जाऊन याचा खूप फायदा होणार आहे. म्हणून हे सर्व काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये जर बोलायचं तर आट्टापिट्टा करतोय. सब टाइप्स ऑफ क्वालिटेटिव्ह, सॉरी क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च, संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनाचे उपप्रकार. खरं तर जे काही संख्यात्मक किंवा गुणात्मक संशोधन आहे ते 4 प्रकारच्या रिसर्च डिझाईन्स मध्ये विभागलं गेलेले आहे. सो दिस यु नो क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च इज क्लासिफाईड इन 4 डिफरंट कॅटेगरीज ऑफ रिसर्च और डिझाईन. विच आर दे? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, कोरिलेशनल रिसर्च डिझाईन, एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन अँड द लास्ट वन क्वासी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. या 4 प्रकारच्या रिसर्च डिझाईन्स मध्ये हे 2 प्रकार या 4 प्रकारच्या उपप्रकारामध्ये, या 4 उपप्रकारामध्ये हे 2 क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह विभागले गेलेले आहेत. लक्षात ठेवा, पुढे जाऊयात. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन म्हणजे काय बघू आपण. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यायचंय. इन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन द स्कॉलर एक्सप्लेन्स डिस्क्राइब्स द सिच्युएशन ऑर केस इन डेप्थ इन देअर रिसर्च मध्ये. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जे काही रिसर्च स्कॉलर्स असतात, जे काही रिसर्च संशोधन करणारे लोक असतात, ते या माध्यमातून त्यांचं जे काही सिच्युएशन आहे किंवा जे काही केसची इनडेप्थ नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन इज प्युअरली ऑन थेरॉटिकल बेसिस वेअर द इंडिव्हिज्युअल कलेक्ट डेटा, अनालायसिस, प्रिपेअर अँड देन प्रेझेंट इट इन अन अंडरस्टँडेबल मॅनर. सो हियर व्हॉट हॅपन्स, रिसर्चर्स दे गो फॉर ऍक्च्युअली हे जे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे ते कम्प्लिटली थिअरी बेस्ड असतं.
इथं संख्यात्मकता बिलकुल उल्लेख पण नसतो. पण याच्यामध्ये काय केलं जातं, एखादा जो काही रिसर्चर आहे तो डेटा कलेक्शन करतो, अनालिसिस करतो, रिपोर्ट बनवतो आणि ते रिपोर्ट सर्वांना समजतील अशा मॅनर मध्ये प्रेझेंट करतो. देन इट इज द मोस्ट जनरलाइज फॉर्म ऑफ रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईनचा हा सर्वात सर्व लोकांनी अवलंबलेला, सर्वांनी असा अडॉप्ट केलेला, सर्वांनी स्वीकृत केलेला असा हा एक डिझाईन आहे जो आपण वापरतो. बऱ्याच लोकांचे जे काही रिसर्च डिझाईन असतात, मी आतापर्यंत बरेचसे रिसर्च थीसिसेस इव्हॅल्युएट केलेत, पी एच डी व्हायबलला चेअरमन म्हणून किंवा रेफरी म्हणून काम केलेलं आहे. मी बऱ्याच वेळा बघतो किंवा बरेचसे रिसर्च साधारणपणे 12 वर्षापासून रिसर्च ऍक्टिव्हिटीज मध्ये मी स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतलेला आहे. तर असा एक माझा अनुभव आहे की 90% पीपल दे गो फॉर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. व्हेनेव्हर दे इफ व्हेन दे वॉन्ट टू गो फॉर रिसर्च डिझाईन, व्हेन दे वॉन्ट टू गो फॉर सिलेक्शन ऑफ रिसर्च डिझाईन फॉर देअर रिसर्च, त्यांच्या संशोधनासाठी ज्यावेळेस ते रिसर्च आराखडा निवडतात, तर बरेच लोक हे 90% लोक हे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन निवडतात, लक्षात ठेवा. त्यानंतर मेथड ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचा, कोणकोणत्या मेथडचा वापर करू शकता. त्याच आपण इथं त्या मेथड्स आपण घेतलेत. कोणकोणत्या मेथड आहेत त्या? पहिली आहे सर्वे मेथड, डिस्क्रिप्टिव्हची असू शकते. ऑब्झर्वेशन, आपण म्हटलं तुम्हाला एखाद्याचं निरीक्षण करणे. काही लोक किंवा जे पक्षी निरीक्षक असतात, बघा पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक किंवा जे काही असं ऑब्झर्वेशन करतात, लोक अख्खा दिवस त्या दुर्बिणीतून जंगलात बघत बसले असतात, पक्ष्यांचं ऑब्झर्वेशन करत असतात, लोकांचं ऑब्झर्वेशन करत असतात. आणि या सर्व दिवसभर केलेल्या ऑब्झर्वेशन मधून काय त्या नोंदी घेत असतात, नोंदी ठेवत असतात. त्यानंतर तुम्ही डिस्क्रिला सुद्धा बघत असाल, डिस्क्रिला सुद्धा ऑलरेडी कॅमेरा चेक करून ठेवलेले असतात, महिने कॅमेरा चेक करून ठेवलेले असतात. आणि त्याचे जे काही यु नो फुटेज असतात, ते महिनाभराचे फुटेज ते ऑब्झर्व केले जातात आणि त्यातून काही निष्कर्ष काढले जातात. किंवा बऱ्याच वेळा ह्या झुलॉजीमध्ये किंवा बॉटनीमध्ये सुद्धा असा रिसर्च केला जातो की एखाद्या वनस्पतीला अंकुर येण्यासाठी किती कालावधी लागतो, कुठल्या परिस्थितीमध्ये चांगला अंकुर येतो, याच्यासाठी सुद्धा ते वनस्पती जमिनीत पुरली जाते आणि किंवा पेरली जाते आणि त्याच्यावरती कॅमेरा सेट करून ठेवलेला असतो 2 महिने 1 महिने काय असतात. नंतर त्याची फुटेज बघतात आणि त्याची वाढ कशी झाली, कुठल्या स्टेजला काय आलं, त्याचा अभ्यास केला जातो. दिस वन इज कॉल्ड अबाउट ऑब्झर्वेशन मेथड. केस स्टडी मेथड बद्दल तर मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलंच आहे. केस स्टडी तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वावर लिहू शकता, एखाद्या कंपनीवर लिहू शकता, एखाद्या ऑर्गनायझेशन लिहू शकता. तुम्ही टीसी कॉलेज सुद्धा केस स्टडी लिहू शकता. टीसी कॉलेज कधी स्थापन झालं? साधारणपणे 1962 स्थापन झालं आणि आज 2021 म्हणजे 59 वर्षाचं आपलं महाविद्यालय आहे. तर या 59 वर्षामध्ये टीसी कॉलेजची केस स्टडी तुम्ही तयार करू शकता. कसा झाला टीसी कॉलेज सत्तावर, ऑल्सो यू कॅन राईट ऍज अ पार्ट ऑफ युअर रिसर्च, करू शकतो तुम्ही असं. त्यानंतर एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. एक्सपेरिमेंटल मीन्स व्हॉट? प्रायोगिक. इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. हिअर वी गो फॉर कंडक्टिंग सम सॉर्ट ऑफ एक्सपेरिमेंट. रिमेंबर, हिअर सडन एक्सपेरिमेंट आर कंडक्टेड अँड थ्रू दोज एक्सपेरिमेंट रिसर्च इज कम्प्लीटेड. सो हिअर वेन वी गो फॉर दिस काइंड ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, इट इज कॉल्ड एज एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. व्हॉट इज दॅट? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. Experimental research design talks about the cause and effect of the situation and the relationship with each other. त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो ना कारण आणि परिणाम. रिसर्च एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये महत्वाची एकच गोष्ट असते की कारण आणि परिणाम, एखाद्या परिस्थितीवर परिस्थितीचं कारण आणि त्या परिस्थितीचा परिणाम, या दोन गोष्टीमधला सहसंबंध किंवा संबंध शोधून काढण्यासाठी एक्सपेरिमेंट करतो. फॉर एक्झाम्पल, कोरोनाची लस आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. कारण काय? तर कोरोनाची लस घ्यायची आणि त्याचा होणारा परिणाम हे शोधून करायला आपली लस घेऊनच बघावं लागेल, प्रयोगच करावा लागेल. दिस इज कॉल्ड अबाउट एक्सपेरिमेंटल रिसर्च. इट इज डन अंडर प्रॉपर ऑब्झर्वेशन ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल ऑन द डिपेंडेंट व्हेरिएबल. याच्यामध्ये तुम्हाला काय लस, डिपेंडेंट व्हेरिएबल काय आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय आहे, याचा अंदाज दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. नंतर इंडिपेंडेंट व्हेरिएबल इज ऑलवेज चेंज ऑर मॅन्युप्युलेटेड by the researcher in order to change the discourse of the research and to gain control over the research. बऱ्याच वेळा डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल ह्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या आवश्यकतेनुसार, सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार बदल केला जातो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेथडॉलॉजीला त्याचा फायदा होऊ शकेल. तर हे झालं, हे
हे झालं एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट्स वरती भर देत असतो, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन जे आहेत ना, त्याचे काय प्रकार आहेत बाबा, कोणकोणत्या प्रकारे आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. देर आर थ्री टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंट डिझाईन ऑर रिसर्च डिझाईन. फर्स्ट वन इज प्री एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, म्हणजे एक्सपेरिमेंट करण्या अगोदरचे पूर्व प्रायोगिक म्हणू शकतो आपण त्याला. ओरिजिनल एक्सपेरिमेंट, ट्रू एक्सपेरिमेंट रिसर्च डिझाईन अँड क्वासी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, हे आभासी म्हणू शकतो आपण याला. या तीन डिझाईन आहेत. फक्त माहितीसाठी मी ऍडव्हान्स लेवलला जाऊन या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतोय, लक्ष ठेवा. देन को रिलेशनल रिसर्च डिझाईन, सहसंबंध असणारा रिसर्च डिझाईन किंवा असणारी रिसर्च डिझाईन. इथं को रिलेशन म्हणजे काय, दोन गोष्टीमध्ये असणारा संबंध, दोन व्हेरिएबल्स मध्ये असलेला संबंध. इन दिस टाइप ऑफ रिसर्च डिझाईन द स्कॉलर एस्टॅब्लिशेस अ रिलेशनशिप बिटवीन टू कनेक्टेड व्हेरिएबल्स इन द रिसर्च स्टडी. अशा प्रकारच्या स्टडीमध्ये जे काय रिसर्चर्स किंवा संशोधक असतात, दोन वेगवेगळ्या चलामध्ये दोन वेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये सहसंबंध शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात कोरिलेशन. म्हणजे काय, समजा पेट्रोलच्या किमती आणि पेट्रोलचा वापर, याच्यामध्ये सहसंबंध आहे का नाही. समजा उद्या पेट्रोल 10 रुपये लिटर झालं काय होईल, समजा उद्या पेट्रोल 10 रुपये लिटर झालं काय होईल, सगळेजणच गाड्या वापरू शकतील. गाड्या लोक घेत का नाही, सगळ्यांकडे सगळ्या लोकांची गाड्या घेण्याची क्षमता आहे. साधारणपणे ज्याचा उत्पन्न महिन्याला 30,000-35,000 आहे, असे लोक सुद्धा फोर व्हीलर घेऊ शकतात. पण ते गाड्या का घेत नाही, कारण पेट्रोल कन्झम्पशन त्यांना परवडत नाही. उद्या जर गव्हर्नमेंटने पेट्रोल 10 रुपये लिटर केलं तर ते सुद्धा गाड्या घेऊ शकतील. म्हणजे पेट्रोलच्या किमती आणि पेट्रोलचं कन्झम्पशन याच्यामध्ये आपण को रिलेशन काढू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण अशा प्रकारचं स्टडी करू शकतो. फर्दर इट इज ऑल्सो कम्प्लिटली नॉट सॉरी फर्दर इट ऑल्सो कम्प्लिटली नॉन एक्सपेरिमेंटल इन नेचर अँड द व्हेरिएबल्स आर डिपेंडेंट ऑन इच अदर. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस नॉन एक्सपेरिमेंटला जातो त्यावेळेस आपल्याला व्हेरिएबल्सचा जे काही नेचर आहे त्याचा विचार करावा लागतो. आणि बऱ्याच वेळा ते डिपेंडेंट ऑन इच अदर, डिपेंडेंट व्हेरिएबल्स आपण विचार करतो. तुम्हाला मी काल उदाहरण दिलं होतं, मिळणारा पगार आणि असणारे खर्च. जर पगारच मिळाला नाही तर डिपेंडेंट व्हेरिएबलचं काही खरंच नाही, इंडिपेंडेंट व्हेरिएबलच नाही, डिपेंडेंटचा प्रश्नच. लाईक दॅट वेज टू डू कोरिलेशनल रिसर्च. कोरिलेशनल रिसर्च तुम्ही कसं कराल, अशा पद्धतीने करा. तिथं तीन मेथड आहेत. नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन, नैसर्गिक ऑब्झर्वेशन करा तुम्ही. सर्वे ऍप्लिकेशन, सर्वे करा. आणि डॉक्युमेंटरी रिसर्च. बऱ्याच वेळा आपण नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन म्हणजे काय, एखादा जाड कपडा आणि पातळ कपडा तुम्ही वाळत आणि तुम्ही ऑब्झर्वेशन करताय कुठला कपडा लवकर वाळेल किंवा कुठला कपडा लवकर वाळणार नाही, त्याच्याकडे तुम्ही 1 तास 2 तास बघत बसताय. त्याच्यामध्ये होणारे बदल तुम्ही लक्षात घेताय. दॅट इज कॉल्ड अबाउट नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन. सर्वे करताय, जे काही सर्वे फॉर्म आहे त्याच्यातून, त्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत, डॉक्युमेंटरीज उपलब्ध आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही रिसर्च करताय. दॅट इज ऑल्सो कॉल्ड अबाउट a correlational research. So there are three different ways of conducting correlational research, and those three different ways are naturalistic observation, survey application, documentary research, and so on. Now the last one, that is the fourth aspect of subtypes of research design under qualitative and quantitative. That is chautha hai, costly experimental research design. A costly experimental research design is referred to as a true experiment because it aims to intricately build a cause and effect. Intricately means complicate karne, lakshat theva. To make it complicated. So, to make complicated, or when we make some things are complicated, means ekka set apan vegar tukade madhe vibhajan karto. We try to make it complex. So, this kind of thing is called as quasi experimental. It indicates relationship between an independent variable and independent variable with a dependent variable. So we try to establish a relationship between dependent and independent in Cauchy experiment. Madhe apan don prakarcha variable madhe relationship tayar karnyacha prayatna karat asto, ani te don variables mhanje dependent ani independent. One unique aspect about this research design is it does not base itself on a random assignment, but rather it assigns subject to diverse group on a non-random basis.
याच्यामध्ये रँडमली केलं न करता नॉन रँडम बेसिस वर तुमचं असाइनमेंट केलं जातं. सिम्पली सांगायचं कॉस्टी एक्सपेरिमेंटल. देर आर थ्री टाइप्स ऑफ कॉस्टी एक्सपेरिमेंटल रिसर्च वी गो. नॉन एक्सपेरिमेंटल, कॉस्टी एक्सपेरिमेंटल अँड एक्सपेरिमेंटल, दॅट इज RCT, रँडमलाइज्ड कंट्रोल ट्रायल. ह्या झाल्या चार बेसिक ऑर मेजर चार उपप्रकार आपण जे बघितले मुख्य उपप्रकार म्हणू शकतो. आता ह्या बाकीच्या रिसर्च डिझाईन नाव अदर अदर रिसर्च डिझाईन विच आर ऑकेजनली युज अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टॉपिक, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वी गो फॉर ऑल दोज काइंड ऑफ थिंग्स. डायग्नोस्टिक, जिथं तुम्हाला डायग्नोस्टिक करायचं, जिथं तुम्हाला निदान करायचंय, बेसिकली इन टर्म्स ऑफ यु नो डिझीजेस, रोग आणि रोग निदानामध्ये अशा प्रकारचा रिसर्च केला जातो. एखाद्या रोगाचं निदानच होत नाही मग अशा प्रकारचा रिसर्च चालतो, डायग्नोस्टिक रिसर्च. एक्सप्लेनेटरी, स्पष्टीकरणात्मक बऱ्याच वेळा आपण वापरतो. एक्सप्लेनेटरी अँड डिस्क्रिप्टिव्ह बोथ आर लिटल बिट सेम. हिस्टॉरिकल, तुम्ही एखाद्या ऐतिहासिक घटनाचा अभ्यास करताय, एखाद्या किल्ल्यांचा, एखाद्या लढाईचा, दॅट इज हिस्टॉरिकल डिझाईन. लॉन्गिट्युडनल डिझाईन, वेन यू गो फॉर लिटल बिट यु नो बेस्ड ऑन जिओग्राफिकल टाइप ऑफ रिसर्च. देन ऑब्झर्वेशनल डिझाईन, तेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशनला जाता, ऑब्झर्वेशनल डिझाईन. फिलॉसॉफिकल, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द फिलॉसॉफी बिहाइंड द रिसर्च देन यू गो फॉर दिस फिलॉसॉफिकल डिझाईन. सिक्वेन्शियल, देन क्रॉस सेक्शनल, कोहार्ट, कॅज्युअल, केस स्टडी डिझाईन अँड ऍक्शन रिसर्च डिझाईन. सो ऑल दीज आर द अदर फॉर्म्स ऑफ रिसर्च डिझाईन विच वी गाईज हॅव सीन टुडे इन टुडेज लेक्चर. जस्ट फॉर नेमसेक I have given here, so you just go through the content and just remember the names only which are useful for you guys. Then research methodology, atta parent apan design cha part baghitla. Now the second part is going to start, and the second part of today's session is research methodology. Apan samshodhanachi paddhati, samshodhanacha arakhada baghitla apan, ata samshodhanachi paddhati baghuya. तर या संशोधनाच्या पद्धतीमध्ये काय आहे ते बघूया. काय संशोधनाची पद्धत म्हणजे? संशोधनाची पद्धत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तिथं आपण काय करतोय, प्रोसिजर समजून घेतोय. तिथं आपण टेक्निक समजून घेतोय. कशाची प्रोसिजर आणि कशाचे टेक्निक? जे काही आपण डेटा कलेक्ट करणार आहोत तो कशा प्रकारे कलेक्ट करणार आहोत, त्याची काय प्रोसिजर आहे, आणि जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे तो कशा पद्धतीने आपण अनालाइज करणार आहोत किंवा त्याची काय प्रोसेस आहे, यालाच म्हणायचं मेथडॉलॉजी. पद्धती, पद्धतीमध्ये बऱ्याचशा असू शकतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. त्यावेळेस आपण साध्या शिक्षकाचं उदाहरण घेतो, प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. तसंच इथं पण आहे, रिसर्च मेथॉडॉलॉजी इज द स्पेसिफिक प्रोसिजर्स ऑर टेक्निक्स यूज टू आयडेंटिफाय, सिलेक्ट, प्रोसेस अँड अनालाइज इन्फॉर्मेशन अबाउट अ टॉपिक. याच्यामध्ये तुमची माहिती गोळा करणे, शोधण्यापासून गोळा करणे, प्रोसेस करणे, अनालिसिस करणे, या सर्व गोष्टीचा उपयोग होतो आणि म्हणून त्याला मेथॉडॉलॉजी. कशाचे प्रोसेस आहे किंवा कशाचे टेक्निक्स आहेत? आयडेंटिफाईंग द डेटा, सिलेक्शन ऑफ डेटा, प्रोसेसिंग द डेटा, अनालाइजिंग द डेटा. दीज आर द थिंग्स विच आर इन्वॉल्व इन द मेथडॉलॉजी विच इज कॉल्ड एज रिसर्च मेथडॉलॉजी. इन अ रिसर्च पेपर द मेथडॉलॉजी सेक्शन अलाउज द रिसर्चर और अलाउज द रीडर टू क्रिटिकली इव्हॅल्युएट द स्टडीज ओव्हरऑल व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. या मेथडॉलॉजीच्या माध्यमातून जे काही रीडर्स असतात, समजा मी रिसर्च करून ठेवलाय, माझा थेसिस तुम्ही वाचताय, म्हणजे तुम्ही रीडर्स झाले, तर तुम्हाला माझ्या त्या रिसर्च मधून, मेथॉडॉलॉजी मधून तुम्हाला माझा थेसिस किंवा माझं संशोधन शिक्षात्मकरित्या त्याचं परीक्षण करता येतं. कशाचा आधार घेऊन? मेथॉडॉलॉजीचा आधार घेऊन. द मेथॉडॉलॉजी सेक्शन आन्सर्स टू मेन क्वेश्चन. हे जे काय मेथॉडॉलॉजी सेक्शन आपण वापरतो, जे काय मेथड आपण किंवा मेथॉडॉलॉजी आपल्या, ते देर इज अ डिफरंट बिटवीन मेथड अँड मेथॉडॉलॉजी. रिमेंबर, व्हॉट एव्हर मेथॉडॉलॉजी वी आर युझिंग फॉर अवर रिसर्च, that methodology always answers two questions. त्या मेथडॉलॉजीच्या माध्यमातून दोन प्रश्नांची उत्तरं दिली जातात. कोणते ते दोन प्रश्न? हाऊ वॉज द डेटा कलेक्टेड अँड जनरेटेड. डेटा कसा कलेक्ट केला आणि कसा जनरेट केला, हा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजी बघा. त्यानंतर हाऊ वॉज इट अनालाइज, जो काही कलेक्ट केलेला किंवा जनरेट केलेला डेटा आहे तो कशा पद्धतीने अनालाइज केला, या प्रश्नाचं, या दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी बघा, तुम्हाला त्याच्या माध्यमातून त्याचं पण उत्तर मिळून जाईल. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या, समजा जर तुम्हाला या दोन प्रश्नाची उत्तरं हवी असतील तर तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी रेफर करा. कुठल्याही थेसिस,
कुठल्याही रिसर्च पेपरची तुम्हाला कळेल की डेटा या पद्धतीने कलेक्ट केला, जनरेट केला, आणि जो काही डेटा कलेक्ट केला होता, जनरेट केला होता, तो डेटा या पद्धतीने अनालाइज केलेला आहे. म्हणजेच काय, रिसर्च मेथडॉलॉजी ही काय सांगते तुम्हाला, डेटा कसा कलेक्ट केला गेला, जनरेट केला गेला, गोळा केला गेला, आणि त्या डेटाचं विश्लेषण कसं केलं, तो कसा अनालाइज केला, याचं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, हे जर गोष्टी तुम्हाला हवी असेल, या जर गोष्टी तुम्हाला हव्या असतील, तर तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजीचा अभ्यास करा. म्हणजे कळेल, रिसर्च मेथॉडॉलॉजी इट कव्हर्स द फॉलोइंग पॉइंट. रिसर्च मेथॉडॉलॉजी कोणकोणते पॉइंट कव्हर करू शकतो आपण. पहिला आहे सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शनचा विचार करायचा, कोणकोणत्या सोर्सेसच्या माध्यमातून आपण डेटा कलेक्शन करू शकतो, जसे की तुम्हाला आवर्जून उल्लेख करायचा आहे, आवर्जून विचार करायचा आहे. देन अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन, व्हॉट एव्हर डेटा इज कलेक्टेड, इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड, जे काय आपण माहिती गोळा केलेली आहे, डेटा गोळा केलेला आहे, त्याचं तुम्ही अनालिसिस कसं करणार आहात, याचं सुद्धा इथं उल्लेख आवर्जून आला पाहिजे. देन पिरियड ऑफ कव्हरेज, तुमचा जो काही स्टडी आहे, 2 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, त्याचा इथं उल्लेख आला पाहिजे. स्कोप ऑफ द स्टडी, तुमच्या स्टडीचा काय, तुमच्या संशोधनाचा जो काही स्कोप आहे, सॉरी, तुमच्या संशोधनाचा जो काही स्कोप आहे, तो संशोधनाचा स्कोप इथं तुम्हाला लिहायचा आहे. समजा माझ्या संशोधनाचा स्कोप हा पुणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित आहे, पुणे जिल्ह्याशी संबंधित आहे, इट इज रिलेटेड टू द पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे और सर्टन तालुकाज और सर्टन तहसील ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, दॅट यू गाईज हॅव टू मेन्शन हिअर. That you guys have to mention. Then the last point. The last point is limitation of the study. So whatever limitations are there for your study, those you guys have to clearly mention in your methodology. So these are the expected things as far as your research methodology is concerned. And agodar tar apan goshti baghitlyas, pan tumcha methodology madhe ya 4-5 goshticha avarjun ullekh zalaach paahije, tar samorcha vyaktila kalel ki tumcha research nemka kay ahe ani tumhi nemka kay karta. ओके, सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन, त्यातला पहिला मुद्दा घेऊ आपण. सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन, तुमचा जो काही रिसर्च आहे त्याचा डेटा तुम्ही कसा कलेक्ट करणार आहात. हे म्हटले की डेटा कलेक्शनच्या 2 मेथड आहेत बेसिकली. देर आर 2 टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन. आउट ऑफ दोज 2, वन इज प्रायमरी डेटा अँड सेकंडरी. सेकंड वन इज सेकंडरी डेटा. इफ यू आर गोइंग फॉर प्रायमरी डेटा, जर तुम्ही प्राथमिक स्वरूपाची माहिती गोळा करणार असाल, तर ती माहिती कशी गोळा केली जाईल, या सर्व पद्धतीचा वापर करून, ऑब्झर्वेशन मेथड असेल, इंटरव्ह्यू मेथड असेल, क्वेश्चनेअर मेथड असेल, शेड्यूल मेथड असेल, अदर मेथड्स आहेत, टेस्ट स्टडी मेथड आहे, सर्वे मेथड आहे, पॅनल मेथड आहे, ऑल दीज आर द मेथड्स ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा. त्याच्यावरती आपण पुढे अजून पुढे जाऊन सुद्धा सविस्तर अभ्यास करणार आहोत, फक्त हे माहितीसाठी दिलेलं आहे. सो व्हेन इट कम्स टू इंटरव्ह्यू, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूचा विचार करतो, त्यावेळेस इंटरव्ह्यू शेड्यूल असतात, ओपिनियर्स असतात, क्वेश्चनेअर्स असतात, ओपिनियर्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. वन बाय वन आपण या गोष्टी पुढच्या एका लेक्चर मध्ये सुद्धा बघणार आहोतच. माझा आवाज येतोय? ओके, सो या ज्या पद्धती आहेत त्याला आपण म्हणतो की सोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन. ज्यावेळेस आपल्या प्रायमरी प्राथमिक स्वरूपाचा डेटा गोळा करत असतो किंवा प्रायमरी सोर्सेसच्या माध्यमातून डेटा गोळा करत असतो, त्यावेळेस याचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, पुढे जाऊन याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पुढच्या एका टॉपिक मध्ये. ओके, तर प्रायमरी सोर्सेस मध्ये काय असू शकतं, सॉरी, सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा कलेक्शन, प्राथमिक स्वरूपाची माहिती, दुय्यम स्वरूपाची माहिती. दुय्यम स्वरूपाची माहिती तुम्हाला कशातून मिळू शकते, या सर्व साधनांमधून. बेसिकली 2 प्रकारची साधनं वापरली जातात, ते म्हणजे पब्लिश्ड सोर्सेस, ज्याला आपण प्रकाशित म्हणतो, आणि अनपब्लिश, जे प्रकाशित होत नाही. त्याच्यामध्ये एवढ्या सर्व साधनांचा आपण वापर करतो. तुम्ही या सर्व गोष्टीचा घरी आवर्जून विचार करा. या सर्व गोष्टी पब्लिश्ड सोर्सेस मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की पब्लिश आर्टिकल्स आहेत, लोकल बॉडीचे बुक्स आहेत, स्टॅटिस्टिकल रिस्पॉन्स सिनॉप्सिस आहेत, सेन्सस रेकॉर्ड आहे, जनगणना रेकॉर्ड आहे, ऑफिशियल स्टेटमेंट आहेत, गव्हर्नमेंट जीआर आहेत, गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहेत, मॅगझिन्स आहेत, जर्नल्स आहेत, पिरियडिकल्स आहेत, गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर रिपोर्ट्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी या पब्लिश सोर्सेस मध्ये येतात. इव्हन इन अनपब्लिश सोर्सेस ऑल्सो सो मेनी थिंग्स आर कव्हर्ड. सो when it comes to secondary sources of data collection, there are basically 2 parts, published sources and unpublished sources. So you will just go through this and try to get more information about this one. Answer, analysis of information, jyavas apan data collect karto ani nusta collect karun chalnar nahi, tar aplyala ta data analysis sudha karna garajeche asto. Tar data apan kasa analysis karnar ahot, tyacha analysis kasa karnar ahot,
स्टॅटिस्टिकल टूल्सचा वापर करून सुद्धा आपण डेटा अनालिसिस करू शकतो. त्यामध्ये टी टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे, अनो आहे, मॅनो आहे, कोरिलेशन आहे, मल्टिपल कोरिलेशन आहे, मल्टिपल रिग्रेशन आहे, रिग्रेशन आहे. सो मेनी थिंग्स आर अवेलेबल टू अनालाइज द डेटा. सो मेनी टेस्ट आर ऑल्सो अवेलेबल टू अनालाइज द डेटा. सो दिस इज फॉर अन एक्झाम्पल अँड दिस इज फॉर युअर ऍडव्हान्स स्टडी. रिमेंबर, तुम्हाला ह्याच्यापैकी या टेस्ट पैकी एक ही टेस्ट वापरायची नाही ज्यावेळेस तुमचं तुम्ही एमएचा एमकॉमचा प्रोजेक्ट कराल. तुम्हाला जस्ट साध्या टेक्निक्स वापरून पुढे जायचे, पर्सेंटेज असेल किंवा रेशो असेल, असले टेक्निक वापरा असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं पीएचडी कराल किंवा तुमचं मोठं रिसर्च कराल किंवा एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी लागाल, त्यावेळेस तुम्हाला मात्र या सर्व गोष्टीचा आवर्जून उपयोग करावा लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला माझी नक्कीच आठवण येईल. यावी आले तर कुठं कॉल करा, आय विल बी देअर टू हेल्प यू आउट इफ यू वॉन्ट एनी सॉर्ट ऑफ हेल्प. देन पिरियड ऑफ कव्हरेज, मी म्हटल्याप्रमाणे यू गॅज हॅव टू राईट द पिरियड ऑफ कव्हरेज इन युअर स्टडी अँड इट इज रिलेटेड टू मेन्शनिंग द पिरियड ऑफ युअर स्टडी. 3 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, वॉट एव्हर इज द पिरियड ऑफ युअर स्टडी दॅट कॅन बी मेन्शन्ड. सो दिस इज वॉट इट इज कॉल्ड एज पिरियड ऑफ स्टडी. देन स्कोप अँड लिमिटेशन ऑफ द स्टडी, वॉट एव्हर इज द स्कोप, विच एरिया, वॉट एव्हर इज द एरिया दॅट यू गॅज हॅव सिलेक्टेड, दॅट इज युअर स्कोप. देन मेन्शन द स्कोप इन टर्म्स ऑफ that area covered, in terms of outcomes also. That you are going to give you. So, me je ka outcome de raha jo ka area to cover kela hai, to scope majhe mili shakta. Tanatik ka, ya mariyada mishin bola. Ani kuthe hi samshodha pari purushta, kai samshodha na mariyada atata, samshodha mariyada namu tarna garjeta hai. बऱ्याच वेळा आपण टॉपिक घेतो, तुमचा टॉपिक अख्खा इंडियाला लागू होऊ शकतो, भारताला तो अप्लिकेबल होऊ शकतो, पण आपण फक्त पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतो. पण ही मर्यादा आपण लिहायची, ऍक्च्युअली दिस टॉपिक इज अप्लिकेबल फॉर एंटायर इंडिया, बट ड्यू टू टाइम वी आर नॉट एबल टू कव्हर, और द रिसर्चर हॅज नॉट कव्हर्ड द एंटायर इंडिया, रिसर्च हॅज कव्हर्ड ओनली पुणे डिस्ट्रिक्ट. खरं तर पूर्ण भारत सुद्धा आपण स्टडीसाठी घेऊ शकलो असतो, पण वेळेअभावी आपल्याला फक्त पुणे जिल्ह्यातच विचार करावा लागलेला आहे. असं तुमच्या जे काही मर्यादा आहेत, वेळेची मर्यादा आहे, शारीरिक मर्यादा आहे, तुमची वयाची मर्यादा आहे, एक महिला म्हणून तुमची मर्यादा आहे, त्या मर्यादा इथे तुम्ही अवश्य म्हणून लिहा. त्याला म्हणत लिमिटेशन ऑफ युअर स्टडी. अँड द लास्ट बट नॉट लेस्ट, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, दॅट इज थँक यू व्हेरी मच. आजचा टॉपिक त्या मानाने जरा छोटा होता, पण नो डाऊट चांगला होता. उद्याच्या टॉपिकमध्ये आपण वेगळ्या ऍस्पेक्टवरती चर्चा करणार आहोत. प्रेझेंटेशन बंद होते का? प्रेझेंटेशन बनलेलं आहे. प्रेझेंटेशन बंद झालं. हॅलो हॅलो, येस सर, आवाज येतोय का माझा? क्लोज नाउ, येस सर. ओके, थँक्यू थँक्यू. आणि बऱ्यापैकी आज आपण दोन गोष्टींवर चर्चा केली. पहिली गोष्ट ही रिसर्च मेथोडॉलॉजी आणि दुसरी गोष्ट होती आपली रिसर्च डिझाईन. दोन्ही गोष्टींचा मी तुम्हाला माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ते आवडलं असतील, पण विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आहे. राहिलं तर मी फक्त एवढ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेईन. त्याच्यामुळे बी रेग्युलर, बी सिन्सिअर. मी टाकत रेकॉर्डिंग ऐका. परीक्षा मात्र तुमची वेगळ्या पद्धतीने आणि टफ होणार एवढं लक्षात ठेवा. नाहीतर असं व्हायचं, तुम्ही सगळे जे काही लोक लेक्चर करत नाहीत ते 100% फेल होतील याची मला गॅरंटी आहे. त्यांची एकतर परीक्षाच होणार नाही, फेल व्हायचा पास होता प्रश्न वेगळा आहे, एक तर त्यांची परीक्षाच होणार नाही आणि झाली तर मला नाही वाटत ते पास होते. तुम्ही आता पीजीला आहात, बऱ्यापैकी मी आजचा पोर्शन कव्हर केलाय. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारा, तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा. थँक यू सो मच. आहेत का काय शंका, प्रश्न आहेत का काय? नो सर. हॅलो, प्रश्न आहेत का? नाही. ओके ओके, थांबायचं का आपण? ओके ओके, सी यू सर. ओके, जस्ट मिनिट, आय विल.
I'll stop the recording and then you leave.